सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी, दरोडा जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सातारा पोलिसांची कारवाई. सातारा जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी व घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करीत 35,84,000 रुपये किमतीचे तब्बल 64 तोळे सोने पोलिसांनी केले जप्त. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी ठरली आहे. सूरज जालिंदर परकार, चांद उर्फ सूरज पकार, वय 22, राहणार काळस, तालुका फलटण. पृथ्वीराज शिंदे, वय 25, राहणार ठाकूरकी. चिलम्या उर्फ संदीप शिंदे, वय 22, राहणार सुरकवाडी, तालुका फलटण. अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लोणंद पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्याबाबतचा तपास ठाणे अन्वेषण विभाग करत होता. गेले 8 दिवस चांद उर्फ सूरज पवार याचा पोलीस शोध घेत होते. तो फलटण तालुक्यातील काळस गावच्या हद्दीतील बडेखान येथे असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने साथीदारांसोबत दरोडे जबरी चोरी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पथकेप करून इतरांची धरपकड केली. न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी दिल्यानंतर एकेका गुन्ह्याची उकल होत गेली. तब्बल 21 गुन्ह्यांची कबुली दिली. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.